निर्यात बंदीचं पाप कोणी केलं असेल तर आज जे आहे त्याच्या सरकारने केलं. आणि मी पैज लावते, चला 100 रुपये मी देते, महाराष्ट्र ह्या देशाचा कृषी मंत्री कोण? म्हणले ताई हे सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, आमच्या कांद्याला भाव नाही हो, काय करावं? म्हटलं तुमच्या कांद्यासाठी 1 वर्ष मी लढते, 1 वर्ष झालं मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला सांगते की कांद्याचा शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्या, त्याची निर्यात बंद करू नका, त्याला रडकुंडीला आणू नका. तुम्ही बघताय कांद्याची काय परिस्थिती आहे. निर्यात बंदीचं पाप कोणी केलं असेल तर आज जे आहे त्याच्या सरकारने केलं. आणि मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, बंदी कोणी केली? दिल्लीच्या सरकारने. महाराष्ट्रात महाराष्ट्राचंच सरकार आहे ना, कोणीतरी एक तरी नेता गेला का हो दिल्लीमध्ये कांद्याला भाव देण्यासाठी? पालकमंत्रीपद बांधायला दिल्लीला जातात, लोकसभेची तिकीटं करण्यासाठी दिल्लीला जातात, शेतकऱ्यासाठी एक तरी मंत्री दिल्लीला गेलाय का हो याच्यातला मला सांगा. आणि मी पैज लावते, चला 100 रुपये मी देते, महाराष्ट्र ह्या देशाचा कृषी मंत्री कोण? आता बघा हे म्हणतात शरद पवार. अरे बाबा, शरद पवार असते तर कांद्याला भाव मिळाला असता ही हालत झालीच नसती. चला 100 रुपयाची पैज लागली आपल्याला, माहितीच नाही. अरे असं काय रे, कुणाला तरी अरे गुगल वर तर चेक कर, त्या गुगल मामाला विचार कोण आहे. या ते पण सांगणार नाही. हे बघा, या देशाचे कृषी मंत्री अर्जुन मुंडाजी आहेत. किती लोकांना नाव माहिती आहे? कुणाला माहितीच नाही या देशाचा कृषी मंत्री कोण आहे. ह्या कृषी प्रधान देश आहे आणि याला फुल टाइम कृषी मंत्री नको? तुम्हाला मला न्याय कोण देणार? अहो 48 खासदार या राज्यातून निवडून जातात, कांद्यावर 2 खासदार बोलले, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे. आणि जेव्हा आम्ही कांद्याला भाव मागितला आमचं निलंबन केलं, हे योग्य आहे का अयोग्य सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.